प्लांट्स बघितलं होतं. प्लांट्स मध्ये कशा प्रकारे एस्टेशन होते ते आपण बघितलं. आता आपण ह्युमन बिंग मध्ये एस्टेशन प्रोसेस कशी केली आउट होते ते बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी बॉडी असते ह्युमन बॉडी, त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, सर्क्युलेटरी सिस्टीम असते, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम असते. डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करत असते, आपण जे फूड अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नाचं डायजेशन करण्याचं काम डायजेस्टिव्ह सिस्टीमचं असते. त्यामुळे आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. या प्रोसेसमध्ये एनर्जी तयार होते. तसेच जे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात, वेस्ट सबस्टन्सेस तयार होतात आपल्या बॉडीमध्ये, ते पण रिमूव्ह करणं तितकेच गरजेचे असतं. म्हणजे वेस्ट सबस्टन्सेस बॉडीमधून, डिटॉक्सिक सबस्टन्सेस झाले किंवा वेस्ट सबस्टन्सेस झाले, ते बॉडीमधून रिमूव्ह करण्याचं काम एक्सक्रिटरी सिस्टीमचं असते. मग ह्युमन बॉडीमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम एक्सक्रिशनचं काम करत असते. मग एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये कुठले कुठले अवयव असतात, कुठले पार्ट असतात बघा. पेअर ऑफ किडनी काय असते, किडनीचे दोन जोडे. त्यानंतर युरेटर्स, पेअर ऑफ युरेटर, दोन युरेटर्स असतात. युरिनरी ब्लॅडर असते आणि युरेथ्रा असते. हे जे पार्ट्स असतात ते आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये असतात. त्यानंतर बघा किडनीचं कार्य काय आहे, सेपरेट वेस्ट अँड अनवॉन्टेड सबस्टन्सेस फ्रॉम अ ब्लड. आपल्या ब्लडमध्ये जे अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहे किंवा जे पॉइजनस सबस्टन्स आपल्या ब्लडमध्ये जे तयार होतात अन्नपचन झाल्यानंतर, त्याला आपल्या ब्लडमधून सेपरेट करण्याचं काम ही किडनी करत असते. मग बघा आता ही किडनी जी आहे, त्या किडनीचा आकार कसा असतो, शेप कसा असतो आणि ती कुठे असते, प्लेस कुठे असते ते बघूया. पोस्टेरियर साइड ऑफ ॲब्डोमेन, किडनी कुठे असते, आपलं जे ॲब्डोमेन असते ॲब्डोमेनच्या पोस्टेरियर साईडला म्हणजे मागच्या साईडला असते. वन ऑन आयदर साइड ऑफ अ व्हर्टिबल कॉलम. व्हर्टिबल कॉलम म्हणजे काय, आपल्या पाठीचा कणा, पाठीच्या कणाच्या आजूबाजूला आपल्याला दोन बीन शेप, बीन शेप म्हणजे काय, देवळ्याच्या आकाराच्या दोन किडने आपल्या शरीरामध्ये असतात. मग बघा फंक्शनल युनिट, त्या ठिकाणी किडनीचं फंक्शनल युनिट कुठलं आहे, तर नेफ्रॉन. नेफ्रॉन हे किडनीचं फंक्शनल युनिट आहे. त्या ठिकाणी गाड्याची फिल्ट्रेशनची जे कार्य असते किडनीमध्ये, ते कार्य करण्याचं काम, महत्वाचं काम हे नेफ्रॉन्स करत असतात. आणि या नेफ्रॉनमध्ये कप लाईक पार्ट असतो, कपाच्या आकाराचा भाग असतो, त्याला आपण म्हणतो बोमन्स कॅप्सूल. त्यानंतर बघा या बोमन्स कॅप्सूलमध्ये नेटवर्क ऑफ कॅपिलरीज, कॅपिलरीचं एक नेटवर्क असते म्हणजे जाळं असते, त्याला आपण ग्लोमेरुलस असे म्हणतो. म्हणजे ग्लोमेरुलस जे असते त्या आपल्या बॉडीमध्ये जे वॉटर असते किंवा इतर जे सबस्टन्स असतात त्यांना प्युरिफाय करून त्यांचं फिल्ट्रेशन करण्याचं काम हे ग्लोमेरुलस करत असते. तर बघा अशा प्रकारे या प्रोसेसमध्ये जे युरिन तयार होतं ते युरिन युरिनरी ब्लॅडरमध्ये जाते, युरिनरी ब्लॅडरमधून ते त्या ठिकाणी युरेथ्रामध्ये जाते आणि शरीराच्या बाहेर काय केलं जातं, टाकलं जातं. मग आपली जी किडनी आहे, दोन किडनी आपल्या शरीरामध्ये असतात, बॉडी पार्ट्समध्ये असतात, त्यातील उजवी किडनी ही थोडी खालच्या बाजूला असते, राईट किडनी ही खाली असते आणि डावी किडनी ही थोडी वर असते. जवळजवळ सामान्य माणसाच्या शरीरामध्ये 5 लिटर ब्लड तयार होत असते, 5 लिटर ब्लड तयार होत असते. त्यातील 150 मिलिलिटर जे ब्लड आहे त्याला प्युरिफाय करण्याचं काम एका वेळेला आपली किडनी करत असते. तर बघा अशा प्रकारे या किडनीचं कार्य चालतं. तसेच कधी कधी एखाद्या वेळेला इन्फेक्शन झालं किंवा दुखापत झाली, ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेला आपली किडनी काम करणं बंद करते. अशा वेळेला ते किडनीचं जे कार्य, अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन सबस्टन्सेस जे असतात ते काय होतात, ऍक्युम्युलेट होतात, जमा होतात. त्यामुळे टॉक्सिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं, विषाचं प्रमाण वाढतं. मग तेव्हा ते किडनी मार्फत ते फिल्टर करणं आवश्यक असते, पण किडनी त्या ठिकाणी कार्य करणं बंद पडते. आपली किडनी त्या ठिकाणी आपण म्हणतो ना, किडनी त्या ठिकाणी फेल झाली असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला एक मशीन असते, त्याला आपण डायलिसिस मशीन म्हणतो. डायलिसिस प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरातील 500 मिलिलिटर ब्लड त्या ठिकाणी प्युरिफाय केलं जातं आणि पुन्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये टाकलं जातं. अशा प्रकारे डायलिसिस प्रोसेसने, डायलिसिस ही जी प्रोसेस आहे ती आपल्या किडनीचं कार्य करत असतं.